दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाही आहे. दुसरी गोष्ट, जे खासदार दादांबद्दल बोलत आहेत त्यांना दादांनी, दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले. त्यांच्या जर सभा पाहिला, अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले, तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं. त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे. त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. काहींना तर आता 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं. याचाच अर्थ असा, दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी, निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. दादासोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय. याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही. नाही हो, शरद पवारांचं काहीच योगदान नाही बारामतीमध्ये, त्याने काही केलंच नाही. शरद पवार असेच मतदारसंघ सोडून 60 वर्ष राजकारण करतात. कुठल्याही परिवारात जन्म न घेता बारामतीत मोठे झालेले आणि मग त्याच्यातनं देशभरात मोठे झालेले शरद पवार, त्यांचं बारामतीत काहीच योगदान नाही. ते कधी एके काळी खेड मतदारसंघातनं निवडून आले, किती जण माहिती असेल का कोणाला? तेव्हा बोलताना जरा इतिहास भूगोल जाणून घ्यावा. ते काही परंपरेने तिथे आलेले नाही आहेत. त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण केला, महाराष्ट्रामध्ये स्वतःची एक इमेज बनवली, स्वतःच्या बळावरती नेते निवडून आणले, कार्यकर्ते निवडून आणले, त्यांना नेते केले आणि त्याच्यातलेच एक अजित पवार. तेव्हा अजित पवार नेते कोणामुळे झाले याचं जरा कोणीतरी इतिहासात इतिहास वाचून जरा भान ठेवावं बोलताना. बाकी काय नाही, अजितदादांनी आता अमोलुंबियांना टार्गेट केलं जाते, सुप्रिया सुळेंना आज टार्गेट केलं जातं, द्रौपदी टागोरांना, महिला आयोगाच्या अध्यक्ष अशा पद्धतीने टीका करणं कितपत योग्य, जास्त बोलतो तसं वाटत बोलायला. असं आहे की कोणाच्याही बोलण्याला आपण काही चाप लावू शकत नाही, याचं त्यांनी बोलावं. पण थोडासा इतिहास भूगोल माहिती करून मग बोललेलं बरं असतं. त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासूनचा आहे, त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही. आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात. त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली. दादागिरी ही त्यांची दादागिरी, दादांची दादागिरी, दादांची दादागिरी.